मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांना शिवतीर्थावरती चर्चेसाठी बोलावण्यात आलेलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या सकाळी 11 वाजता शिवतीर्थावरती भेट घेणार आहेत. तसंच राज ठाकरे उद्या उत्तर रत्नागिरी आणि दक्षिण रायगड मतदारसंघातील मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेतील. तर गेल्या काही दिवसांपासून रायगड लोकसभा मतदारसंघावरून मनसेचे वैभव खेडेकर नाराज होते. ज्यांनी मनसे संपवण्याचं काम केलं त्यांचं आम्ही काम करायचं का असा सवाल त्यांनी मनसैनिकांनी उपस्थित केलेला होता. तर वैभव खेडेकरांसोबत बोलून गैरसमज दूर करू अशी प्रतिक्रिया सुनील तटकरेंनी दिली आहे. या कोकणामध्ये गेली 20 वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल अतिशय संघर्षमय झालेली राहिलेली आहे आणि या संघर्षामध्ये अनेक लोकांनी हा पक्ष संपवण्यासाठी काटोकाट प्रयत्न केले. आम्ही सगळे सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आदेश मानणारे लोक आहोत आणि त्यांच्या आदेशाचं तंतोतंत पालन होईल. आता जे उमेदवार आहेत तटकरे यांनी कोणत्याही पद्धतीने गेल्या 5 वर्षांमध्ये विकास कामं नगरपालिकेच्या माध्यमातून केली नाहीत या संदर्भात आम्ही सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या समोर ही व्यथा मांडू आणि त्यांनी दिलेला आदेश घेऊन आम्ही या ठिकाणी काम करू. वैभव खेडेकरांचं माझं चर्चा होईल. वैभव खेडेकरांना काय मी मदत केली ती खेडची जनता त्या ठिकाणी जाणते. हे सुद्धा एक चांगले काम करणारे मनसेचे नेते आहेत. काय समज गैरसमज त्यांचा असेल तर तो नक्की त्या ठिकाणी दूर केला जाईल. शेवटी त्यांच्या पक्षाच्या नेतृत्वाने भूमिका ती घेतलेली आहे आणि मनसेचे सैनिक पक्षाचा नेतृत्वाचा आदेश असं मानतात. पण तरी स्थानिक पातळीवरती त्यांच्या मनामध्ये काय संभ्रम असेल तर त्यांच्याशी चर्चा करून तो दूर केला जाईल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.